गोवर्धनाची पूजा ठरली, लाह्याचे पोते घेतले मुरमुऱ्याचे, तुपाच्या घागरी घेतल्या, दह्याच्या घागरी घेतल्या, गुळाच्या ढेपी घेतल्या, साखर घेतली, आनंद सगळ्याच्या शिदुऱ्या घेतल्या, पताका केल्या धर्माच्या, गोवर्धन पर्वतावर धर्माच्या पताका रोवल्या, काय तो उत्सव गोवर्धनावर, आणि ठरल्याप्रमाणे इंद्राची तारीख होती. इंद्र म्हणला आपली कट करून कोण्या महाराजाची घेतली पहा तरी. सेवक गेले ते म्हणले तिथं महाराज बदलत नाही कोणी, पर्वत महाराज बदलाय डोंगर. इंद्र म्हणला अरे गवळी जरा शहाणी झाली, माझी पूजा न करता डोंगराची पूजा करायली, जरा पाहतोस गवळ्याची. आणि मग काय, इंद्राच्या हातात फॉर्म होता, त्यानं फॉर्मवर सही केली वरुणाच्या, आणि सांगितलं असा पाऊस पाड की हत्तीच्या सोंडेवानी धारा पडल्या पाहिजे. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी शिळासारख्या अशा धाराची धारात पडल्या गारा, थार 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 वाजू लागले. शहाणे माणसं होते म्हणले आपण कृष्णाचं ऐकिलं चूक केली रे, लेकरू वाटलं आवडीनं करायले, त्याच्या काय विरोधात जाव आपण, आता एक वाचत नाही एक कस करायचं कन्हैया, काय नाही म्हणले लाव काठ्या. आणि काठ्या लावल्या बरोबर येणे गिरी गोवर्धन उचलिला, रक्षिले गोकुळ नखी धरी लागे रे, निर्भय लोक पाळ अवतरले हारे, जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देव की सुता. तुकोबराय म्हणता, तुकोबरायनी गायलेली आरती. निरक्षिले गोकुळ वो नखी धरीला गिरी, नखावर पर्वत धरला. तिथेही काही लोकायला अहंकार झाला, आम्ही काठ्या लावल्या, आम्ही हात लावलाय, कोणी डोकं दिलंय आणि या नखच लावलंय, त्याच्याच नखावर टेकला, याच्या डोक्यावर पर्वत असतोय. बैलगाडीमध्ये सोयाबीन टाकलं, चालली पाचोडला गाडी बिटाला खेड्यातून एका, पण मालकाची गाडी निघाल्यावर कुत्र्यान दगदरूच सांभाळावं हे गाडी सण निघाल, पण त्याला मुरम्यातलं कुत्र भेटलं. आता मुरम्यातलं कुत्र भेटल्यावर ते जरा असं खपक्या होतं, त्याला माहित होतं आपल्याला तोडीत आहे, म्हणून हे कुत्र त्याच्या बैलगाडी खाली गेलं, बैलगाडी खाली गेलं. तर मुरम्यातलं कुत्र म्हणलं असा काय लपायला बाहेरी ना सोय पाहतो, ही म्हणला इकडे इकडे ते दाखितो. त्या कुत्र्यानं अशी आबुकट ठोकली, पण हे कुत्र लय शहाणं होतं, ते म्हणला मी आलो असतो पण बैलायला गाडी रेट ना म्हणून वाढायला. पा हे कुत्र पा, आखा खाली चाललं म्हणजे गाडी ओढीत असतो. तसे ते पण म्हणले आम्हीच पर्वत उचलला, याने एका शकंदा करता कणगुळी काढ्याबरोबर दबली. काय लिलाय महाराज, ती देव देव आहे, त्या मालकाच्या पुढे काय आहेत आपण, अफाट शक्ती विश्वाच्या मालकाची, विश्वातला कन्न कन त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही एवढी शक्ती. प्रभाती नावाच्या वरुणाने अकाली पाऊस पाडला, आठवलं म्हणून सांगतो, माझ्या पैठणच्या मालकांची वाणी किती गोड आहे बघा ना. शासन आता सांगते पाणी आडवा पाणी जिरवा, आता सांगते. चारशे वर्षापूर्वी लिहिले अनवृत्त मेघ जळा, धरणे बांधू निघाली जे तळा. अनवृत्त म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस, शेतीला लागतोय त्याच्यापेक्षा शिल्लक पाणी वाहतं ना गव्हाणे साहेब. मालकाने सांगितलं ते धरण बांधून तलाव करून ते मदत घ्या, मग नेमे पिके ढाळा ढाळा दे, जसं लागन तसं धनाल द्या.
चारशे वर्षापूर्वी सांगितलंय. हे स्वाक्सन बुटन घालणारे आता सांगते, आता सांगते. काय लिलाय संतांची, काय काय त्या मालकाचे सेवक लोक आहेत. सात दिवस सात रात्र पाऊस. गोवर्धन पर्वतावरचा एक कंत वाहू द्याला नाही, एक कण कण वाहू द्याला नाही. कण सापाचं आळ केलं, मोठ्या औरंगाला बोलिलं, सर्व पर्वताला आळ केलं. नागस्तीला सांगितलं, महाराज या, पाण्याची सोय झाली. त्याला राग येण्यासाठीच केलं देवाने. इंद्राल इंद्राल राग आला, पाऊस हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस. आपण कशाला मुसळधार म्हणतो, मोटरसायकलच्या इन्ना खालची माती भिजली नाही, काय पाऊस झाला. वा वा वा, तुला चांगल्या बेश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे. पाऊस झाला असा पाऊस असतो रे नालाय काही म्हणते काही, पण ज्ञानच नसतं काय काय. एका जागेवर पाणी घेतलं, नागस्तीनं तोंड लावलं, चौदा समुद्र इतकं पाणी वाहत होतं. चौदा समुद्र इतकं, चौदा, सात दिवस सात रात्र. आठव्या दिवशी म्हाताऱ्याने चुटकी वाजली, इंद्राला सांगितलं, येडपटेस का काय, अक्कल एक तुला, कोणाच्या नादी लागायला तू, बोकड्याचे शिंग किती वाढे म्हणजे वाघाला हानीत असतात का. शेळीच्या पोरास लग्न झालं, ही नावशी भेटली, शिदुऱ्या दोन तीन थायल्या आल्या, तिला म्हटल्या शिदुऱ्या आल्या, पोराची मायाशी टेकती थोडीच. मणियंत्रातल्या उपनिर्मातल्या दाण्यावानी अशी लखलखच करू लागली. मायाबाब्याला तीन थायल्या, मायाबाब्याला तीन थायल्या, मायाबाब्याला तीन थायल्या. आणि शिदुरी वाटताना एका गोळ्याचे 35 तुकडे चष्मा लावून पाहावं लागत एवढा. हो, आणि ती दोन तीन दिवसाची कुंबड झालेली चपाती, आणि तिच्यावर ते एवढा एवढा गोळा, आणि शिदुरी वाटणार बी मोठी अशी झाकू झाकू घेते. तिला ते भुरकाचे ते भुरका हे असतो, ते पीस झंपर होईन टोपर वेतन. तिला काय नाही, चहाचा घोट कुखाचं बोटन चल वय घरला. तिला का पगार असते का काय, पण ते तिला त्याचाच लय मान असतो बापा. ते तितक्याच अशी वजनातच झालं, ती तिकून तर टिकतच नाही. टोपलं ती चपातीचा तुकडा आणते इतका इतका ते शिदुरी ना अशी काय. तसं शेळीच्या पोराचं लग्न झालं, शिदुऱ्या नऊ दहा थायल्या आल्या, वाटाव शेळ्यातली शेळ्यात. ती म्हणली, माय नदीच्या कडीला लांडगीन गेली, तिला येता येत नाही, पिले लहान लहान येत, मी तिला शिदुरी देऊन येते. तर पोराला वाटलं, मै माय लय हौसी आहे, माईच्या सोबती जावा. तर लांडगिनीन पोराच्या माईच्या आधी पोराला बॉच करलं मंगीला. काही सोंग असतात का कुठं. अगस्तीनं सांगितलं, कोणाशी पंगा घ्यालास, हा जगाचा बाप आहे, एवढा पाऊस पडतो इंद्रा. अरे त्याच्या डोक्यावरचा केस सुद्धा भिजला नाही, एका गायीची शेपूट भिजली नाही, एखाद्या वासराच्या कानावर थेंब पडला नाही. आणि काय येड्यावानी करायलाय, ते म्हणला इतकं पाणी तो 20 वर्ष पाडा तरी पठ्या पेतच राहतो, ते बी अंतान नको घेऊ. इंद्रान कामधेनू नावाची गाय आणली, तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला, नाव पडू गोविंद. आणि अगस्तीला प्रणाम केला, महाराज काय लिला असेल ही, म्हणून मालक म्हणतात नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे. Namo 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 Namo
केवळ आहे, ते भगवंताच्या जीवनातलं नवल आहे. महाराज आजचा प्रसाद भगवान बोरेश्वराच्या दरबारात आहे. माझ्या शिवजीचं एक नवल तुमच्या पुढे प्रतिपादित करतो. भगवान शिवशंकराचा एक उपासक आहे, उपासक आहे. महाराज पंढरपुरातला मालक आणि बोरेश्वर भगवान सोंगड्याला मानित नाही बरं. काही काहीचे इतके देवापशी नाटक, इतके नाटक काय येड्यावानी करायला त्याला माजित नाही. महाराज ह्या लवचिक लोकायला मानतय, ते निराभिमानी लोकायला मानतो देव. काय आदराची गरज नाही, सन्मानाची गरज नाही, साध्या परिस्थितीत काय, साध्या अवस्थेत या लोकांना मानतात. असा एक उपासक आहे, नवल सांगतो माझ्या मालकाचं. पर्वकाळ शिवरात्रीचा आहे, त्या पर्वावर आपण थोडंसं बोलावं. आणि तसा माझ्या भगवान शिवशंकराचा फार मोठा वाटा वारकरी संप्रदायात आहे. थोडा नाही, थोडा नाही, वारकरी संप्रदाय जर कोणी उभा केला असेल तो शिवशंकरांनीच केलाय. एका जनार्दनी वैष्णवानी शिरोमणी महादेव, पैठणचे मालक सांगतात, मालकांनी उभा केला शिवजी. कोणी आता भजन करीत असेल, भजन सुरुवातीत त्यांनी केलंय. सांब गायन करी किंवा भजन करी महादेव, हो. सुरनर किन्नर नार तुंबर गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, भगवानजीनं भजन सुरू केलं, वारी त्यांनी सुरू केली. रोज सकाळची वारी, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान विश्वनाथाला, भगवान शिवजींना, भगवान बोरेश्वराला चिताभस्म समर्पित करायचा एक जणाचा नियम होता. इथं बसलेल्या माझ्या मावल्यांना सांगतो, चिताभस्म कशाला म्हणायचं? मेलेल्या माणसाची राख. बाय म्हणलं माय, मेलेल्या माणसाची राख. तसं आमच्या लोकांनी सांगितलं आहे, काही करतात. महाराज सांगेल ती दिशा, इतकं महाराजांनी सांगितलं लिहायला आवडतं लय. फक्त त्यानं खरं कितीन खोटं सांगितलं याचा बाजार कोण केलाय? चला त्यानं सांगितलेलं ऐकतच राहायचं आपलं. शास्त्र वेद पुराण याच्या व्यतिरिक्त जर महाराज बोलत असेल तर तो महाराज हराम खोरे समजायचं. वेद प्रणित संप्रदाय, ऋषी प्रणित संप्रदाय, मुनी प्रणित संप्रदाय, शास्त्र प्रणित संप्रदाय, पुराण प्रणित संप्रदाय याला धरून सांगायचं तर विश्वाचं कल्याण होत असतं. उगा काही पण नाही सांगायचं महाराजांनी, पण लोक मानतात म्हणून नाही. त्याचं पाप त्याला सुद्धा कोण्या नरकात टाकाव हे देवाला कळणार नाही. चिताभस्म आहे नित्य नेम होता. सकाळी स्नान करायचं, स्नान आटपलं की मशानात जायचं, मशानातून ती राख घ्यायची. एका वाटीत खापराची वाटी होती, कटोर तुळशीपाशी नेऊन टाकायचं, वापस पुन्हा यायचं, पुन्हा स्नान करायचं, गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेचं पाणी भगवान शिवशंकराच्या पिंडीवर तो अभिषेक करायचा. चांगल्या कपड्याने पिंड पुसून काढायची आणि पत्नीला आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये ग. मग तिनं ते तुळशीपशी टेकलेली वाटी एका आवाजात नवऱ्याला मंदिरात नेऊन द्यायची, असा तिचा नियम. पण कर्मनो गहनो गती, एक दिवस तिथं माणूसच मेला नाही. असा दिवसच नव्हता महाराज माणूस मरत नव्हता, दादा हीच माणसं मरायची. पण एक दिवशी त्या दिवशी कोणीच मेलं नाही. मग राख कशी ठेवायची? आणि राख तर ती जळालं की लोक गंगेत ढकलून देत होते. पण या दिवशी कोणी मेलच नाही ना, करावं काय?
रिकामीच वाटी तुळशीपाशी आणून टेकली, पण लक्षातच नाही ना, पुन्हा गंगेचं पाणी आणलं, भगवान शिवजीला अभिषेक केला, पिंड पुसलेली आहे. आणि नित्यप्रमाणे बायकोला आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये ग. ते बाईनं पाहिलं वाटीत, वाटी रिकामी, आणि रिकामी वाटी नेल्या मालक काय म्हणते ना आपल्याला, याची भीती होती साहेब, भीती होती, भीती होती. दुसरा आवाज आला, लक्ष्मी किती जोरात ओरडतो ग, तुला ऐकायला आलं नाही का, घेऊन ये भस्म. दोनदा आवाज आला, पण भस्म नव्हतं राजेव त्याच्यात, माणूस मेलत नव्हता, कुठून द्यायची राख. तिसरा आवाज आला, लक्ष्मी आमते काय येऊ. बाईच्या लक्षात आलं आज्ञाभंग केल्याचं पाप आपल्या डोक्यावर पडलंय, भस्म नाहीच तर देऊ काय, म्हणून तुळशी वृंदावनाच्या जवळ स्वतःच शरीर पेटून घेतलं, भगवान शिवजीला हात जोडले आणि पेटून घेतलं, ढान 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 जळालं शरीर. थकून बाहेर आलं, का बायको भस्म देत नाही, पाहिलं तुळशीपाशी तर रिकामी वाटी, आणि तुळशीच्या पड्याला असं लांब पाहिलं तर राखाचा ढिगले. लक्षात घेतलं आपल्या बायकोच्या असती येतात काय, पत्नी डोळे भरून आले, त्याच्यातली मुठभर राख घेतली, राख घेतल्याबरोबर काकण हातात आले, पतिव्रत्तेचे काकण आहेत ते, पतिव्रत्तेचे. ढवळेवीर नावाचं गाव आहे खान्देशमध्ये, मी अगोदर वीरपूरचं चरित्र सांगितलं होतं गुजरातमध्ये, हे ढवळेवीर नावाचं गाव आहे खान्देशमध्ये. ढवळेवीर रुक्मिणी नावाची माऊली तिथे जन्माला आल्या, रुक्मिणी. आणि या रुक्मिणी नावाच्या माऊलीने जीवनभर ज्ञानेश्वरी वाचिली, जीवनभर गाथा ज्ञानेश्वरी, काहीच वाचिलं नाही दुसरं, ज्ञानेश्वरीचे पारायण गाथ्याचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण गाथ्याचं पारायण. आणि एके दिवशी त्या जात राहिल्या, गेल्या त्या, गेल्या फार कमी कालात गेल्या. कमी कालात गेल्याच्या नंतर परिसरातले भक्तगण, गावकरी, इष्ट मित्र, सज्जन सखे सगळे जमा झाले त्या परिवारातले, आणि सगळी भक्तगण त्यांना मानायचे. मग त्या रुक्मिणी आईसाहेबांचा, त्या मातेचा, त्या माऊलीचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अस्थी सावडायचा, अस्थी संचयाचा राखेचा कार्यक्रम होता. गळ्यातल्या जेवढ्याला जेवढ्या तुळशीच्या माळा दोऱ्या सगळ शाबीत निघल्या, म्हणून ढवळेवीरला समाधी एका गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यात पेटून दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी राखेतून तुळशीच्या माळी त्याच सापडतात. तुम्ही म्हणताल कोणी टाकल्या असत्या, नाही त्याच माळा, जशाला तशा प्रेतावर त्या माळांची समाधी आहे, कारण तिची देवावरी सत्ता. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. या भारत देशातल्या, या महाराष्ट्राच्या मातीतल्या पवित्र स्त्रियांची सत्ता देवावर असते, देवावर. तिनं सांगाव तो देव ऐकत असतो, एवढी मोठी ताकद आहे महिलांची. त्याच्यामुळं मी कधी कधी बॉम्ब टाकत असतो, आगाऊपणा करण्यापेक्षा सात्विक काम करत जा, देव तुमचं भलं करत जाईल, एवढी मोठी ताकद आहे त्याच्यात, त्या परमेश्वरात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग ती मुठभर अशी राख घेतली, त्या राखेमध्ये बांगडी आली, आप्पा बांगडी आली, बांगडी बांगडी आली, आणि ती राख भगवान शिवजीच्या पिंडीला समर्पित केली, समर्पित केली. खळकण बांगडी पिंडीवर पडली, प्रभू प्रगट झाले. शबर नावाचा भक्त आहे, काय देऊ तुला, काय देऊ, काय देऊ. त्या शबराने एकच प्रश्न केला देवाला, विढाला विढाला विढाला.
ती राख उचलली आणि भगवान शिवजीच्या पिंडीवर समर्पित केली. त्या राखेच्या मुठीमध्ये कंगन बांगडी आलेली होती, ती पिंडीवर साळुंकीवर पडली. महाराज शंकर अधिक पार्वतीची उपासना झाली. आणि इथंही दैवत दोन्ही आहेत, शिव पार्वती दोन्ही पण आहेत इथं, दोन्ही पण. महाराज तरुच्या रूपात जरी जन्माला आले असतील तरी बोरी पण दोन आहेत, म्हणजे शंकर पार्वती. मध्ये साळुंका सुद्धा दोन आहेत, शंकर पार्वती. त्या अस्थीची राखेची मूठ पडल्याच्या नंतर राख तर पडीस, त्याच्यात कंगन पड, म्हणजे पार्वती आई साहेबाला चुडेदान, काय ताकद असते. प्रत्यक्ष शिवशंकर प्रगट झाले, कडकडाटून मिठी मारली, काय देऊ प्रभू, प्रभू माझा आज नियम मोडत होता, कालच्या रात्री कोणीही मृत्यू पावलं नाही काल दिवसभरात, याच्याकरता चिताभस्म समर्पित करायचा नियम माझा संपत होता. पण हा नियम जर माझा कोणी कायमस्वरूपी ठेवला असेल तर ती माझी पत्नी आहे. आणि तुम्ही माझ्यावर जर प्रसन्नच असाल तर मालकाचा नियम कायम ठेवणारी पत्नी ज्याला प्राप्त झाली त्याला ती पुन्हा पत्नी प्राप्त व्हा. राखेतून पुन्हा ती स्त्री जन्माला आली. नवल केवळे केवळे नवल केवळे 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 नवल माझ्या शिवजींचं आहे. शिवरात्रीचा पर्व काळ होता, याच्याकरता एक नवल तुम्हाला ऐकून प्रतिपादित केलं. यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प विराजमान आहे. कालिया नावाचा सर्प, वेळेस सोडेल, त्रास देणार नाही तुम्हाला कोणाला. एवढी उठी माणसं जेवायची, बऱ्यापैकी आता सावलीची जागा सगळी संपली. आतापर्यंत ऍडजस्ट केलं तरी काही पुरुष उन्हात आहेत. कालिया नावाचा सर्प ज्यावेळेला यमुनेत दाखल होतो त्यावेळेला त्यानं त्याच्या विषाचा प्रयोग करायला सुरुवात केला. उग्र स्वभावाचा होता, वात्रट स्वभावाचा सर्प होता. तो कोण्या जनावराला धरीत नव्हता, पण जनावर पाणी प्यायला आले की त्याचं विष पाण्यावर सोडत होता. आणि ते विषारी पाणी जनावरानं पेलं की ते जनावर मरायचे, आणि पाण्यात तसेच, मग ते पाण्यात मरून पडले की तो खात होता. कानावर वार्ता गेली प्रभूच्या, कालिया बदमाश आहे, नालायक आहे. तुम्हाला एक सांगू का, रवरवी कोणाची बी ठराविक दिवसच चलती, तो गरीब असो, भिकारी असो, श्रीमंत असो, व्यापारी असो, राजकारणी असो, महाराज असो, डॉक्टर असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, कोणतंही क्षेत्र असू द्या, मर्यादा सांगितल्यात मर्यादा. मर्यादेचं उल्लंघन, चौकटीचं उल्लंघन केलं रे केलं की त्याचं वाजलं. कोणी असू द्या, किती मोठा असू द्या, रावण संपलाय, किती मोठा रावण होता, किती मोठा रावण. कालियानं नियतीचं उल्लंघन केलं. हिंस्र पशून शिकार करावी, एखाद इकडचं तिकडचं एखादा पशु खाल्ला असता धकून गेला असतं, पण सरळ सरळ यमुनेमध्ये विष टाकायचं, तिथं पवित्र स्त्रिया स्नानाला जायच्या, पवित्र साधक पुरुष महात्मे स्नान करायचे, आणि त्याचा बाधा होऊ लागला, त्वचा काळी पडू लागली, दगडासारखी कठीण होऊ लागली, काय करावं.
मग यमुनेच्या तीरावर दुपारी गाई कळंबाखाली बसवल्या आणि त्या वाळवंटाच्या परिसरामध्ये प्रभूने एक डाव मांडला, चेंडू फळीचा डाव मांडिला यमुना वाळवंटी, तो डाव मांडिला. भगवान नाना प्रकारचे खेळ खेळत होते. हमामा पोरा हमामा पोरा हमामा. खेळ विटी दांडूचा खेळ खेळला. हे खेळ विटी दांडू आता खेळ खेळ विटी दांडू आता खेळ विटी खेळ विटी दांडू आता खेळ विटी तिथे एक मदात एक गोड शब्द आहे पण मावल्या पुढे आहेत. खेळ विटी दांडू आता भेऊ नको रिकामी जागा. ही घरी गेल्या वरून काढा. काय खेळ खेळायचे? लघोरी नावाचा खेळ खेळला. लघोरी काय येणार आहे? जीनच्या पॅन्टी वाल्याला ते खेळ असेच खेळ 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 होते. खेळ मांडिला लघोरी खेळ मांडिला लघोरी खेळता ती नाना. कसा खेळ असतो लघोरी? खापर एकावर एक टेकायचे, बुडातलं खापर मोठं, त्याच्यापेक्षा त्याच्यावरच लहान, त्याच्यापेक्षा त्याच्यावरच लहान, असे सात आठ खापराची उतरण घालायची. आणि ज्याच्यावर डाव असेल त्यानं तो चेंडू घ्यायचा आणि ते खापर उडवायचं. नाही उडालं की त्याच्यावर डाव आला. आणि मग त्यानं खापर नाही उडील की ज्याच्या हातात चेंडू सापडेल त्यानं त्याच्या आणायचा. मोठी मजा असायची त्याच्यात, मजा असायची. लपंडाव नावाचा खेळ. लपंडाव दोन होते, एक पाण्यातला होता आणि एक झाडावरचा होता. सूरपारंब्या नावाचा खेळ म्हणायचे. मी बी पण जास्त वयस्कर नाही आहे पण ते मला जरा जुनईच कायचं ना आधे. आणि ज्याला जुन्याचं ध्यान आहे का तीच माणसं मोठी होत असतात. जी माणसं जुन्याला विसरली का ते कधी बी लवकर संपत असतात. म्हणून जुनं विसरायचं नाही, जुन्याला ठेवायचं. जिनच्या पॅन्टीवाल्याला सांगतो 35 आतल्याला धोत्रावाल्याला विसरू नका. ह्या धोत्रावाल्यानं 72 दुष्काळात एक टाइमच भाकरी खाल्ल्या. महाराज भजने असेल त्यानं आई वडिलाला सांभाळित असेल तर त्याला भजन करायला बोलाव नाही. तू काशी तिकडंच कर म्हण कुठतरी. आणि कीर्तनकार तुम्हाला कळाला मायबापाला बोलत नाही. आणि तुम्ही जर बोलून पाकिट देत असाल बाबा तुम्हाला पण पाप लागणार. मला काय सांभाळ्या गप्पा येत नाहीत. मला काय तुमच्या भागात ग्रामपंचायत लढवायची नाही, जिल्हा परिषद लढवायची नाही, पंचायत समिती लढवायची नाही. मी कशाला सांभाळ्या गप्पा करू तुम्हाला, है की नाही साहेब? मला काय 2 बोलायचं निघलं आपलं बैता पाणी फिरता साधू काय ताण घ्यायचं. पाण्यानं वाहत राहा, पाणी नाही वाहिलं की शेवाळं होतंय
आणि साधू एका जागेवर झाला की बाय त्याला तूर कापायला लागते, त्याच्यामुळे आपलं पुढे सरकायचं कशाला ताण घ्यायचं त्याला. बघा म्हातारी म्हाताऱ्याच्या जवळ बसलेली जुन्यातली बाई होती हो, पाहिलं नाही नवऱ्याचे पाय चोरीत होती. मी दरुज्यातून पाऊल टाकल्याबरोबर म्हातारीला मनमनू प्रणाम केला, जी मालकाची सेवा करते त्या बाईच्या पाया पडाव, बोरेश्वराचं दर्शन झाल्याचं पुण्य मिळते, पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य भेटते. आणि जी बाई नवऱ्याला शिव्या देती ती दिसली की नाही गाय कापलं तरी गाय कापल्याचं पाप लागते. हो पतिद्वेषी बाई वाईट असते, वाईट असते. मला पाहिल्याबरोबर म्हातारी खुर्चीवरून खाली उतरली आणि बाजूला, जुनी बाई जुनी बाई तुम्ही अजून बी बघा हो, खेड्यापाड्यामध्ये जर एखाद दोन पाहुणे बसले असतील, एखादी जुनी म्हातारी असेल आणि सुनानं तिला जर चहा दिला असेल तर पहिली गोष्ट लोक काही देखता घेतच नाही, घेतला म्हातारीनं तर भिंतीकडे तोंड करून चहा पिती म्हातारी. मी अशा पाहिल्या महाराष्ट्रात म्हाताऱ्या, इतकी पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची, माझ्या महाराष्ट्राची, जुन्या म्हाताऱ्या जुन्या. अजून बी लक्षात घ्या, वय झालेली म्हातारी माणूस दिसला की पदराला हात लाई ती, हे काय नाही बाबा, काय सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, कीर्तनाला दम नाही, गुण कोणाला आहे. ओ शेतकरी आसूड खांद्यावर हिशेबात ठेवी तुई, आसूड खांद्यावर हिशेबात ठेवी तुई, त्या आसूडाच्या बेहिशेबातले पदर खांद्यावर तुमच्या, कशाला कीर्तन ऐकायचे कशाला कशाला. मी रात्री सांगून गेलो स्त्रीची पाठ परपुरुषाने पाहायची नाही आणि आपली पवित्र पाठ परपुरुषाला दाखवायची नाही. पैसे झाकलेले असावा एक, आणि या देशाची पवित्र स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा दोन. संस्कृती या देशाची, संस्कृती या देशाची, सोंग नाही करायची, नाटकं नाही करायची. कपाळ भरून कुंकू लावलेलं, नका लावू कुंकू, बारीकशी टिकली का लाईन, नाहीतर मग हप्ता भर नवऱ्याला लावली पाहिजे. त्याला म्हणायचं मी तू ह्यामुळं लाईते ना, मग 7-8 दिवस तू मग ह्यामुळं काय झालं लावायचं, आपण अर्ध अर्ध करी जाऊ असं लावायला लावायची, काय नसतं त्याला. एके दिवशी असंच बांगडायचं सांगितलं, ते म्हणला महाराज मी घालीतच नाही, म्हणलं मग मला घाल, तुम्हाला कशा घालू, म्हणलं मग तू घाल. हो ना, तुम्हाला एक सांगू का, हेद्या सोडून संस्थांचा सप्ताह ही बोरेश्वराची कृपा आहे महाराजावर, पण साहेब आपण खेड्यापाड्यामध्ये 10-10, 15-15 लाख रुपये खर्चायलोत ना सप्त्याचे, याच्यात गुण आला पाहिजे गुण. जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही त्याने कीर्तन ऐकून आई वडिलाला सांभाळलं पाहिजे, सप्त्याला पीक आलं समजायचं महाराज, पीक आलं समजायचं. कोणी तंबाखू सोडित असेल सप्त्यातलं कीर्तन ऐकून सप्त्याला पिकालं समजायचं, गुटखा सोडित असेल सप्ताला पिकालं समजायचं. आणि आपल्याला जर आपण काहीच गुण येत नसेल तर मग शिनाला समजायचं. एक जणानं 28 लाख रुपये खर्चिले म्हातारं मेलं, कोरोनामध्ये म्हातारं मेलं. आणि एक जणाला जमीनच 4 एकर सगळी एकली म्हाताऱ्याच्या दवाखान्यासाठी आणि म्हातारं वाचलं. दोघायला भेटायला गेलो, ते म्हणलं महाराज 2-4 कोटी रुपये जमा होते, जमीन तर भरपूर आहे पण 28 लाख रुपये संपुस्तरच म्हातार मेलं, सीन आला. त्याच्या बाजूला दुसरा राहत होता, जमीन किती म्हणला 4 एकर सगळी गेली, काय खाशील, म्हणला टपरं येत जमा करून खाईन, पण बाप वाचला ना. म्हणजे 4 एकर जमीन गेली तरी शिन नाही आला का, वडील वाचले. तसं आपण सप्तात खर्च करतो का याचा गुण आला पाहिजे. 5-50 म्हाताऱ्याने तंबाखू सोडी तर काय पॅरलिस होतो तुम्हाला, सोडा ना तंबाखू, हा काही झोपीत तंबाखू, तंबाखू खाचन झोपी जाच. 90,000 मसड आणली तुरी इकून कीर्तनात पैशात, तुरीच्या पैशात मसड होती, 90,000 रुपयाला मसड आणली,
आमच्या शेजारची म्हातारी संध्याकाळी तंबाखू खाऊन झोपायची, तशीच शेण आणायला गेली. हिच्या तोंडाचा मशीन वास घेणं आणि दीड घंट्यात मसर म्हणणं संगत झालं. दीडच घंट्यात मसर मिळली, दीडच घंट्यात. मग हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर आमची 90,000 मसड मरती, तर हिनं नातवाच्या गालाला तोंड लावल्यावर काय व्हायचं त्या नातवाचा विचार करा तुम्ही. हा, त्याचा सगळा बुद्ध्यांक जळण आणि ते ATM फोडायचंच काम करीन पुन्हा. आहे का नाही, किती आगावपण आहे. पहिले तुम्ही सुधरा माझ्या माईनो, तुम्ही सुधरा. हे म्हणत्या मेला कोण्या कीर्तनात आमच्यावर बॉम्ब टाकतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी जरी इतका शहाणा बाप असेल तरी माझ्या मुलांना वेळ किती देऊ शकतो मी? 20%. माझ्या मुलांना जास्त वेळ कोण देत आहे? माझी बायको. साहेब, प्रत्येकाचं असंच आहे. पुरुष हा बाप हा जास्त वेळ देऊ शकत नाही मुलाला. मुलाला जास्त वेळ देत असते त्याची आई. म्हणून या महाराष्ट्रातली आई विवेक संपन्न असली पाहिजे, विवेकाचं शिखर गाठलेली असली पाहिजे. आणि मग तशी आई असेल मग लेकरांना घडवत असते, ती घडवत असते. काय बाई होती तिच्यावर सांगत होतो खाली बसल्या. सुनबाईनं चहा मला आणला. आता औपचारिकता आहे म्हणून कीर्तनात चहा सांगायला नाही, तर काही चहा कीर्तनात सांगावं अशी काही गरज नसती. चहा आणला मला, तर मग मी म्हणलं बाई, ताई ताई म्हणलं तिला. ताई ताई म्हणायच्या लायकीची नव्हती, पण म्हणलं मी तिला ताई. म्हणलं ताई मला पा खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळतेत ना, मायका गोळ्या संपलेल्या आहेत का काय. चेहरा पाहिल्या पाहिल्या सांगतो कोण किती पापी आहे म्हणून. कोणावर किती कर्ज आहे मी आता सांगू का दोन चार जणायचं? पण उगा अपमान होत असतो ते, त्याच्यामुळं नको 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 नको. लगेच कळत असतं माणसाला ते. या आणि मग म्हणलं ताई दादांना द्या ना. बरं, आणला तिनं असं अर्धा कप दादाला. म्हणलं घ्या दादा. नको महाराज, राहू द्या, लघवीचा त्रास होतो. घ्या घ्या, सकाळी घेतलेला आहे. घेतला म्हाताऱ्यानं, मी घेतला. मी म्हणलं ताई बाईला द्या ना. ती मला एक म्हणली असती तर धकला असतं साहेब. महाराज, आमच्या बाई सकाळी एकदाच चहा घेतात, पण त्या पांचट बाईच्या तोंडातून एक शब्द पडला गिरगावकराच्या मुंग्या निघल्या कानातून. महाराज, आमची म्हातारी सकाळी एकदाच घेती. म्हातारी शब्द सासूला वापरला. इथं जर एखादी सून सासूला म्हातारी म्हणत असेल तर बोरेश्वराची शपथ घेऊन सांगतो तिच्या जिभेला आजार होईल. सासूला म्हातारी म्हणता, तुम्ही म्हाताऱ्या व्हायच्या नाही. तशाच आंब्याची सुरकुटी होऊन अशा वाळून जाणार आहेत का? तुम्ही नाही म्हाताऱ्या व्हायच्या. महाराज, घरातल्या ज्येष्ठ लोकाचा जी माणसं आदर करत असतात का, त्यांचा आदर पंढरपुरातला मालक करीत असतो. पंढरपुरातला मालक करतो. कशाला सोंबळ्या गप्पा सांगायच्या नुसत्या आपल्या पांचट गप्पा. बसली दिलीतच तिला माहीतच नव्हतं गिरगावचा बाळ्या किती रगील येत. बसली मी म्हाताऱ्याला विचारलं, दादा लग्न झाल्यावर किती जमीन होती? 2.5 एकर. म्हाताऱ्याला विचारलं पलंगावरचं किती. कालियाचं सांगणार आहे बरं मी, कालियापर्यंत आलतो सांगतो मी. किती जमीन होती दादा? 2.5 एकर होती. आता किती आहे? 40 शिवाला आणली, 40 पुढे गेली. म्हणलं दादा, ती पांचट सून ऐकू लागली बरं तिथे बसल्या बसल्या. ती ऐकू लागली, मला तो वाटलं तिला जित पिराला कापावा. हो, आपल्या देवाने पिराला कापायला पाहिजे होती. हो, पिराला कापायला पाहिजे होती. पैठणच्या तळ्यात टाकले असते तर पण तिला माशाने पण खाल्लं नसतं. माशा पण म्हणले असते इतकी पांचट नको आपल्याला. ऐकू लागली. म्हणलं दादा कशी घेतली हो 40 एकर? थकलेलं म्हातारं गव्हाणे साहेब. साहेब ते म्हातारं मला म्हणलं, महाराज माझ्यासारखी वळई 10 खेड्यात कोण्यात माणसाला रस्ता येत नव्हती. कडबेची वळई, दोरीत वळई रचायचो. मी जर वळई मन लावून रचली तर बिना चवाळ झाकलेल्या वळईत पाणी घुसत नव्हतं अशी पूर्णी दाबीत होतं म्हातार. कोळप्याच्या दांडीला फळी बांधायचं ना अशी वळई चोपायचं. एक बुड बाहेर दिसत नव्हतं, एक ज्वारीच्या अशी मुळी दिसत नव्हती. मुळी असली वळही रचायची.
एक एक दीड दीड महिना माणसं माझी वाट बघायची वळी दाबायला, आणि शेकड्यावर ज्वारी असती, 80-80 क्विंटल ज्वारी व्हायची. सुपारीचं यसन नाही, तंबाखूचं यसन नाही, बिडीचं यसन नाही. पावणे 3 एकर जमिनीची 40-41 जमीन केली. ती पानचिट सुना ऐकत होती. वाक्य नीट ऐका, मला याच्याकरता सांगायचं. ऐकत होती ती. माझी खुर्ची जवळ घेतली, म्हातारी वयस्कर होती, नवऱ्याचे पाय दाबीत होती, याच्याकरता मी पाया पडलो तिच्या. म्हणलं, बाई तुम्ही काय केलं? महाराज 6 वाजता मालकाचा डब्बा करीत होते. मालकाला 6 नेहरी पहाट, व्यसन नव्हतं. 6:30 मथार जेवत होत. पोराला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठेवत. पैसे देत होते रोजदारी काम करून. कवा रोजदारी करीत होता महाराज? 6:30 मालकाला जीव घालायचे. 6:30 मालकाला, मथार म्हणली नाही वरती, 6:30 मालकाला जीव घालायचे. आणि 7 वाजता कमराला खुरप खोसून 12:45 खुरपायला जात होते. 7 ते 9:30 12:30 घरचं रान खुरपायचं, आणि 10 वाजता शेजाऱ्याच्या रानात रोजान खुरपायचं. 28 वर्ष खुरपीला, 28 वर्ष, 28 वर्ष. एक प्रसंग सांगितला. महाराज गव्हाचं रान नव्हतं. गहू काढ्याच्या नंतर मी सर्वा पाहायला जात होते, सर्वा सर्वा. आता काळ बदललाय. आता या मशीननं गहू काढ्या 2-2, 3-3 पोते रानात पांगत येत, पण ते गवसत नाहीत. पूर्वीच्या काळात एक वंबी जाऊ देत नव्हते, सर्वा पाहायच्या बाया. आणि सर्वा पाहिल्याच्या नंतर त्या टोपल्यात वंब्या कुटायच्या, आणि त्याच्यातले जितके गहू होतील तितके अर्धे मालकाला द्यायचे, मग अर्धे न्यायचे. काय गरिबीचं तोंड असलो. सर्व्याचे गहू जसे जसे दळायचे, बाजाराच्या दिवशी मालकाकडे पीठ द्यायचे, आणि पोराला चपात्या खाला. महाराज 22 वर्ष चपाती खाल्ली नाही हो, 22 वर्ष नाही खाल्ली. दोघांचं चरित्र ऐकून हृदय भरून आलं. आणि त्या पांचट सुनाला सांगितलं, बाई ज्या सासू सासऱ्यानं इतकं संसारासाठी करावा, त्या सासूला मथारी म्हणशील? खान धरली बाईनं. महाराज मरेपर्यंत त्या बाईला मथारी म्हणणार नाही. बस जिंकलं म्हणलं गिरगावच्या बाजूत. 1000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मला प्राप्त झालं. एक बाई सुधारल्याच्या नंतर एक 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 आदर करा घरच्या लोकांचा. काय करायचं आगावपणा? मला एक सिद्धांत कळतोय, जी माणसं घरच्यांची होऊ शकत नाहीत ती माणसं तुम्हाला मदत करतील का? शोन शक्य. जो माईला मानित नाही ते तुम्हाला मदत करीत असतो का? हा, जो बापाला नीट म्हणत नाही ते तुम्हाला मोजीत असतो का? जो माय बापाचा होऊ शकत नाही ते तुमचा कधी होणार आहे? चला, देवाच्या कानावर वार्ता गेली. कालिया यमुनेत विष टाकायला, इथपर्यंत आलतो ना, यमुनेत विष टाकायला. चेंडू फळीचा डाव मांडीला, यमुना वाळवंटी. खेळ होते लघोरी विटी दांडू हा मामा. सुरपात्या नावाचा खेळ होता. गावाच्या बाहेर अशी रान उलगली की गावखरी एखादा मळा असायचा, उन्हाळपाळी घातलेलं रान असं मोकळं असायचं, त्याचे दसकट गिसकट येचून काढायचे. पोरायनं ते सुरपाट्या खेळायला रान करायचं गावाच्या कडे. सुरपाट्या जुन्या पोरायला, आता पोरायला नाही, जुन्या माणसायला आखता येतात. मधी एक पांडी पाटी असती, कबड्डीच्या पाटीवानी. त्याच्या पलीकडे असती, त्याच्या पलीकडे असती एक तिसरी असती, चौथी पाटी सगळ्यात लांब असती. त्या पाटीला वेगळी पाटी नाव म्हणतात, फक्त ती कीर्तनात घेता येत नाही कारण कॅमेरे चालू आहेत. उद्या सकाळी बाळू महाराज गिरगावकरांच्या घरावर दगडच, त्या पाटीचं नाव घेता येत नाही. त्या पाटीच्या दोन्ही कोपऱ्यावर मातीचे ढिगले असतात, एवढी एवढी माती अशी टाकायची. एक नंबरच्या पाटीवर गेलं चालतंय, 2 नंबरचीवर गेलं चालतंय, 3 नंबरचीवर गेलं तरी चालतंय, पण 3 नंबरची पाटी ओलांडून पलीकडे गेलं, गाभडल रे त्या म्हणती, गाभडल रे त्या म्हणती, गाभडल रे त्या म्हणती, गाभडल रे त्या म्हणती.
खेळा खेळाची ऐक निघूती, खेळा खेळाची ऐक निघूती सुरपाट्यारे, मत्तुंबा जाडवल देला नफोडिताची पळाला, नफोडिताची पळाला सुर सोडून गती पावला, मध्ये चिडाव खोडला गाभरल रे त्या मनती, गाभरल रे त्या मनती। काय खेळ असतील साहेब, असे खेळ खेळणाऱ्याला हाडाचे आजार होत नव्हते। इथं बसलेल्या मावल्यांनो कधी कधी पिठल्यापुरतं घरी दळी जा, रोज नवऱ्याला दळायला लावायला, कधी कधी तुम्ही दळी जा, पिठाची डबी नवऱ्याच्या डोक्यावर, पिठल्यापुरतं जर जात्यावर दळलं तर बस बसताना आग गगन, उठताना आग गग म्हणायचंच काम नाही। नऊ ठिकाणचं कॅल्शियम मोकळं होते, मनगटातलं, दंडातलं, कोपरातलं आणि मानातलं, पिठल्यापुरतच, पिठल्यापुरतच दळायचं, कठाण तेवढंच दळायचं, भज्यापुरतं पिठल्यापुरतं, शरीराला वर्जस असावा, वर्जस असावा। काय जात्यावर गाणे होते पहिले, काय गाणे म्हणायचं, जुनं लयच गोड होतो, काही काही गोड होतो, जुनं काही गोड होतो। आओ आताच्या पांचटायन पांचट भजन तयार केलेत, पांचट पांचटपणा पण लाजायलाय। ते म्हणला मी इतका पांचट नाही, ह्यो इतकं पांचट भजन म्हणतोय। पांचटपणानं पत्र पाठिलं कोर्टात की मला याच्यानंतर मौनाव द्यायचं नाही। राधा रंगान दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन, आणि राधेला गोंडे लावायची काय गरज आहे, तत्व बायकोचे दागिने बँकेत ठेवले, राधाला गोंडे लावतोय, तिची ती एकदानी सोडून आणणं सोमळ्या, त्याच्याला राधेल गोंडे, बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले, वाहून नाही जाचीस का पुरात, असं काही म्हणी तुम्ही गाथ्यातलं म्हणणं नका माझ्या माईंनो, तुमच्या छपला सगट पाया पडतो, असं काही म्हणी जाऊ नका। माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं काव्य, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची अभंगवाणी आहे ती म्हणा, माझ्या शिवजींचे अभंग आहेत फार, सर्व संतांनी केलेले अभंग आहेत माझ्या शिवजींची, ती अभंग म्हणा, सर्व संतांनी केलेली जगदंबेची अभंग आहेत ती म्हणा, काही म्हणता याला जीव याला आणि शिमग्याच्या त्याला काय त्याला काय अर्थ असतो का, नाही म्हणायचं असं काही पण। काय परमार्थ होता जुना, अहो मी कर्मकांड करीत होतो त्यावेळेला जुन्या बायका नाव घ्यायच्या, काय नाव असायचं, सुन सुन सुन्यात बसले मेण्यात, लवंगावटीत, गुलाल भांगात, येलदोडे मुठीत, रावसाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत, काय नाव होते होते। तिकडं बस स्टँड का झोपलेला असं तरी पण कशी जाऊ पान सुपारी वाटीत, बकेटात बकेट, इस्टीलचं बकेट, मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट, वजनदार मावल्या होत्या हो, वजनदार मावल्या होत्या, काय नाव घ्यायची, सोन्याची सायकल, चांदीचे तारा, भाऊसाहेब आले फिरून तर ही पिशिंग घालतेत वारा, पहा याला वारा ही पिशिंग घालतेत म्हणून, आणि हे मशी सोळा सांभाळायली, पण बाई हाऊसदार हो, नाव घेणार म्हणजे घेणारच बाय का, हाऊसही होत्या खरंच मावल्या। एका बाईं नाव घेतलं औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त, मी बसले पूजेला तर ते देते तीर्थ आणि ते बिन पाण्याची पित होता, म्हणलं याच्या तीर्थानं उंबर जळायचा ना, हा आणि तू तर काय उभी चालायचीस त्याचं तीर्थ पेल्या, आणि मी बसले पूजेला तर ते देते तीर्थ, म्हणलं येडपटीक काय तू, असं काही नको म्हणजा, ते बाबा आता करीत नाही मी ते कर्म, काय रे सत्यनारायण हे ते करीत होत, असेच भावने लोक, म्हणलं कुठे यायच्या बरोबर मी भावना वाचो, नकोच म्हणले आपलं इकडे झाला संप्रदाय, लय अवघड काम। काय धोरणात इतकं माणसं आले, सारे धोरण सुटलेली त्याचे, काय जुना काळ होता, आनंद होता जुन्या काळात, फार आनंद होता, खेळ खेळत असताना चेंडूपळीचा डाव मांडला आणि मुद्दाम जगाच्या मालकाने पाण्यात
चेंडू टाकला आणि चेंडू आणण्याच्या निमित्तानं आतमध्ये गेले बुडाले. यमुना डोई बुडा लागे, कृष्ण डोई बुडा लागे, यमुनेच्या डोहात बुडाला. अख्ख्या गोकुळात चर्चा. आबाल वृद्ध सर्व यमुनेच्या तीरावर आले. सगळ्यांनी विचार केला, या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो, याने कृष्णाला खाल्ला असेल. मध्ये गेल्याबरोबर कालियाच्या पत्न्या होत्या, हृदयाशी धरलं, कोणाचा आहेस तू? यशोदेचा पुत्र आहे. कशा करता आलास? माझा चेंडू आलाय. आणि चेंडू नेमका कालिया झोपला तिथे गेलता. बरं, मला सांगा, चेंडू बुडत असतो का तरंगत असतो? आणि मग बुडाला कसा? यानं फेकून दिलेला कसा तरंगण? बोरेश्वरानं फेकून दिलेले तरंगणारच नाही, ते बुडणारच. मग त्यानं फेकल्यावर तरंगायचं असेल तर निष्ठेनं त्याच्या पिंडीवर डोकं ठेवा लागेल. देवानं हातातून स्वरडा की तो पातळातच गेला. मग चेंडू होता तरी कालियाच्या जवळ. त्या म्हणल्या, माय तू आता जाय, एखाद दिवशी चेंडू आम्ही वरून यमुनेच्या तीरावर आणून टाकू, घेऊन जाय आमच्या मालकाला, तुझ्यासारखी लेकरं लय आवडत खाला. ते म्हणला, लेकरं खाणाऱ्याची तर सोय पाहायची. रगीलं जुदतीन त्याच्या इतकं रगील कोणी? रावणाला जर 2:18 त्यानं आपटून हाणलं एक नंबरच्या गुंडाला, तर आपली गुंडागिरी काय? वायर चोर, टाटर चोर, पायप चोर, भांगार चोर, कोणाचा कापूस चोर, कोणाच्या तुरीच्या पेंड्यात चोर, 2-4 कडव्याच्याच पेंड्यात चोर, कोणाचं शेटरच उघड पार घालून, ह्या चोर आहे आपल्या. रावणासारख्या गुंडाला आपटून हाणलंय, आपल्या आता मधात घुसू घुसू आणि ते फेतक कोणाच्या बापात? मुद्दाम जोरात बोलला ते जागा. कोण रे? पाहिल्याबरोबर काय दिसत रे? बायकाल म्हणलं, आणा त्याला इकडं खाला. नका हो, नका. हे मला नका म्हणतात का? रगील होत ते, रगील होत. काय काय लय ताव आणतीत घरी, लय ताव, लय ताव. इतका ताव आणणार घरी, बापा बापा बापा. त्या बी ठरा एक दिवस ऐकून घेतात, लय झाल्यावर त्या बी चांगल्या निबरटाचा नांदतात. गौरक वाट पाहते ते ऐक ना अशा बैलाची. अले काय काय बैल? लय येडी बैल, निवळ बैल. एक जण बाजाराला गेलो, 2 डझन केळी घेतल्या. केळी घेतल्यानं ते दुकानदाराला म्हणला, आता वजन होईन गडी म्हणे पिशीत, 2 डझन केळी येतात, तर याच्यातलं वजन अर्ध कमी करतो, सालटे सोलून तुला घेईन, मधला गाभा मला दे. मग ते केळीचे सालटे सोडे ते तिथं ठेवून घेतले, गाभे टाकून घेतले. साखर 2-4 किलो पिशीत होती. आलं घरी, सोमवारचा दिवस होता श्रावणातला, आणि टेबलावर पिशी टेकली. बायकोला म्हणला, फबेज माय काय हो असं चांगलं बोलल्यावर तिच्या लक्षात आलंय आज धोरणात आलंय वाटतंय. पण धोरणात नव्हतं म्हणजे चढी नव्हती, नेमकीच घेऊन आलं तर. ए बबेश माय काय हो, तुला सोमवार आहे ना? मग 2-3 केळी खाय. टेबल कर गेली ती म्हणली, माय केळी तर नाहीत पण कातडी पण नाहीत. तू का शेळी आहेस का कातडी खाला? मी केळं सोलून आणले होते. ती म्हणली, बायला मला नाही त्याला, मला कशी म्हणीन या मानतीचा काय संबंध मला बायला म्हणायचं? तुम्ही माझ्याकडे पाहिले. ती त्याला म्हणली, बायला अरे घरी आल्यावर सालटे खात नसतेत रे, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक सालटे आणत असतेत रे बायला. तुला कसं कळणं रे बायला? काय 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 बैला असे टकटक दिसायलेत मला, टकटक टकटक दिसायलेत. पण आता कीर्तना ते नाही तर उभंच केलं असतं तुम्हाला. विठाला विठाला विठाला, इतक्या खुश झाल्या लक्ष्म्या. त्या म्हणल्या, आमच्यावरचा नांगर आता यानं यायच्या पिरीला आहे. त्या खुश झाल्या, खुश झाल्या, खुश झाल्या. संसारातल्या सगळ्याच लोकांनी चांगलं वागणं गरजेचं आहे सज्जनांना. कालिया रागावला आणि धरत जातो. आता धरू जाता सापडते, सापडते वे घामा घुमा पाण्यात. घाम आलाय कालियाला पाण्यात. शेवटचा पुरावा एवढा बाबा. आता उनले तापले प्रसाद जेवायचं. माप कमी देत नाही, ताण घेऊ नका कधीच नाही, कधीच नाही. चुकून करायचं नाही, चुकूच नाही, चुकून नाही. माझ्या संग राहणारे मला म्हणते, तुम्ही लय बोलतात, मला टोचणे आणतात गाडीत बसणारे आमचे. तर मी आणलं, बरं ठीक आहे, मी 4-2 मिनटं 10-5 मिनटं कीर्तन शिल्लक करतो,
पण हे मेहमानावर थोडंच चलत आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर घरी गेल्यावर त्यानं घसा दाबला, लगेच मोबाईल येते, आदरणीय हरिभक्ती परायण बाळू महाराज गिरगावकर आनंदात विलीन. लगेच खाली एक टाकते, गेले दिगंबर. हे तर कोणाला टाकावं मिळ नाही, पेलेलं मेलं तरी बी गेले दिगंबर. रुमण्यान हाणायला पाहिजे तेल लावू लावू. भाडव्या ते अभंग कोणासाठी नालाय का सुमळ्या पानचटा. अपमान करतो देवाच्या अभंगाचा, भंगिऱ्यासाठी टाकतो ते वाक्य. मग मला सांगा, साळुंकी मंजूळ बोलत शिवानी बोलविता धनी. कोणात ताकद आहे महाराज तुमचा हात चालायची? कोणात हातात ताकद आहे त्याच्यात? त्यानं कृपा काढली, तुम्हाला पकवाद वाजता येत नाही. त्यानं कृपा काढून घेतली, बाळ्याला बोलता येत नाही. बोलविता धनी वेगळाची. त्याच्या नावाकरता 10-5 मिनिटं बोललं तर काय होत आहे? चला शेपटी धरली, गर 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 फिरवलं, तळली शिवडी हल्ली डोक आणि नाचू लागलेला आहे. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, 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 नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गति मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गति मुंडन पर नाचत गिरिधारी. भगवान नाचू लागले, भगवान शिवजी आले. शिवजी पाहू लागले कृष्ण परमात्मा काय नाचायले. कालियाच्या तोंडातून रक्त आलं साहेब, रक्त आलं बाहेर. कालियाच्या पत्नीने विचारलं, मालक तोंडातून रक्त येते, पडाम त्याच्या पाय. कालिया म्हणलं, याच्या पाय आणि मी पडणार. बायका म्हणल्या, कसं कळत नाही तुम्हाला, तो देवेन. हे देव कस काय पाय पडन? नाही पड, रोगील कालिया. लय काय काय कालिया रोगील बापा. रोगील कालियाच्या बायका म्हणल्या, आमच्या मालकाला कळत नाही देवा, आमचं कुंकू शाबित राहा याच्याकरता याला वाचवा. बायकोल म्हणलं, ए काय विनंती करता तरी त्याला. भगवान म्हणले, पा पा कस रगिले, पा कस किती मूर्ख आहे. मूर्ख म्हणल्यावर काल्य देवाला म्हणलं, मला मूर्ख म्हणलाच कस काय, मला मूर्ख का म्हणला? अरे तुरत देवाला रगिल असतात काही काही माणसं. भगवान म्हणले, तू मूर्ख नाहीत कस काय? मी मूर्ख कस काय म्हणले? मग तो विष काप यमुनेत टाकलं. हा ऐक म्हणले, ऐक ऐक ऐक. कालिया म्हणला, देवा आता गावजाव बोलतो, मला सांगा सर्पाला जन्म कोणी दिला? भगवान म्हणले, मी दिला. मग सर्पाला दात कोण दिले? भगवान म्हणले, मी दिले. दातामध्ये विष कोण दिलं? म्हणले, मी दिलं. मग देवा सर्पाला जन्म तोच दिलास, सर्पाला दात तोच दिलीस, सर्पाला विषाचा दात तोच दिलास, सर्पाला विषाची पोकळी तोच दिलीस, आणि मग तरी आम्हाला मूर्ख कस काय म्हणतो?